तुम्हाला त्यांनी तुम्ही काय म्हणला आपला आंबा कसा दिसतो? नाही वैसा नाही करता हे करणं पडतं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिक जे आहेत ते आंबा खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले असतात. मार्केटमध्ये एकच गर्दी केलेली असते, मात्र यंदा आंब्याचा जो भाव आहे तो सामान्यांना परवडणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. मी सध्या पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आहे आणि आंब्याचा व्यवसाय जो आहे तो आपण बघू शकतो. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस असेल किंवा उष्ण हवामान असेल याच्यामुळे आंब्याला जे एक खरं तर नुकसान झालं होतं त्याचा आता फटका जो आहे तो आता सामान्यांना बसणार आहे. माझ्यासोबत काही आंबा व्यावसायिक आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमके कारण आहेत, यंदाचा आंब्याचा हंगाम जो आहे तो कसा आहे. यंदा एप्रिल महिन्यामध्येच पाऊस सुरुवात झालेली आहे. पावसाची अवकाळी पावसामुळे गारपिटांमुळे आवक प्रचंड कमी झालेली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे किंवा दरवर्षीप्रमाणे आता फक्त 15-20% आवक होत आहे आणि 10 मेपर्यंत तर आंबे बिलकुलच नाही आहेत. त्याच्यामुळे आंब्याचा बाजार प्रचंड वाढलेला आहे. आता गर्मी होती आहे सकाळची आणि संध्याकाळी एकदम पाऊस पडतो आहे, गारा पडत आहे, त्याच्यामुळे आंबे झाडाला टिकत नाही आहेत. आंबे बाजारामध्ये आल्यानंतर प्रचंड त्याच्यामुळे वडताण होते आहे गिरायकांची आणि रेट दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्या आठवड्यापेक्षा ह्या आठवड्यामध्ये 500 रुपयांनी दर वाढलेले आहेत. पण यंदा जो भाव वाढलेला आहे याचे दोन कारणं तुम्ही जसं म्हणालात की अवकाळी पाऊस आणि उष्ण हवामान, याच्यामुळे कसा फटका बसतो फळाला? ह्याच्यामुळे झाडावरती आंबा टिकत नाही आहे. जो आता आंबा तोडून बाजारामध्ये आला पाहिजे झाडावरनं, तोच जर का खाली गळून पडला तर तो आंबा खराब होतो. त्याच्यामुळे तो आंबा बाजारपेठेमध्ये येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आवक खूप मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे. जिथे आज आंब्याच्या पेट्या म्हणजे 100 यायला पाहिजे होत्या तिथे 20 पेट्या येत आहेत बाजारामध्ये. त्याच्यामुळे फार मोठा परिणाम रेटमध्ये देखील झालेला आहे. तृतीयेचा मुहूर्त आहे, आंब्याची खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात, यंदा आंब्याचा भाव कसा? यावर्षी आंब्याचा भाव एकदमच तेजीत. कारण कसं आहे, गेली अनेक वर्षापासून आंबा सीजन असा असतो की प्रत्येक सामान्य माणसाला आंबा खायला मिळतो आणि बाजारामध्ये मंदी येते. कमी साधारण एक महिनाभर तरी ती मंदी असते. पण ह्यावर्षी असा काय प्रकार जाणवलाच नाही आहे आणि जाणवणंसुद्धा शक्य नाही, कारण आंबाच नाही आहे. त्या कारणामुळं सामान्य माणसाला आंबा खाणं फार अवघड झालेलं आहे. आणि ह्यावर्षी साधारण आत्तासुद्धा आजचे बाजार भाव पुन्हा मार्केटचे तर 700 रुपयापासून तर 1200-1500 रुपये डझनापर्यंत आजचे भाव आहेत बाजारामध्ये. आपण बघू शकलो की अक्षय तृतीया म्हटलं की अक्षय तृतीयेला आंबा आलाच, मात्र आंब्याचं उत्पादनच कमी झाल्यामुळे यंदा आंबा जो आहे तो काहीसा रुसलेला दिसतोय. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.